नमस्कार, मी वृषाली भांबळे, आय न्यूज मध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी. रथ मिरवणुकीत भक्तिगीत वाजवण्यास देवस्थान ट्रस्टची परवानगी. लखमापूरला 18 चाकी कंटेनर खाली सापडून प्रकाश गवळींचा जागीच मृत्यू. सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान, सोमवारी मतमोजणी. आता बघूया सविस्तर वृत्त. सटाणा शहर व बागलाण तालुक्याचे आराध्य दैवत संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून सालाबादाप्रमाणे बुधवारी तहसीलदारांच्या हस्ते महापूजा संपन्न होईल व दुपारी 4 वाजता रथ मिरवणूक निघेल. मिरवणुकीत बँड वाद्यांना फक्त भक्तिगीत गाण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली. बुधवारपासून यात्रोत्सव प्रारंभ होणार असून देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यास प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या जागेवर स्वच्छता व जागेचे सपाटीकरण सुरू आहे. यात्रेसाठी पाळणे व इतर साहित्य दाखल झाले असून यात्रेच्या परिसरावरील अतिक्रमण हटवून यात्रेसाठी परिसर मोकळा करून दिला आहे. कुस्त्यांची दंगल सोमवारी दिनांक 18 रोजी संपन्न होणार असून त्यासाठी जागेची निवड देवस्थान ट्रस्ट कडून केली जाणार आहे. यात्रा उत्सव काळात अन्नदान होणार असून भाविकांना पिण्याचे पाणी निवाऱ्यासाठी सोय करण्यात आली आहे. निवासी तहसीलदार दीपक दिवरे यांना पूजेचा मान असणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, नगर अध्यक्ष सुनील मोरे सहपत्नीक पूजा करतील. दुपारी 4 वाजता शहराच्या प्रमुख मार्गावरून सजवलेली रथ मिरवणूक निघेल. मिरवणुकीत वाद्यांना फक्त भक्तिगीतच वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रथाला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून त्यांचे सर्व चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली. देव मामलेदार संत शिरोमणी यशवंतराव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा व यात्रा उत्सव हा मार्गशीर्ष होते एकादशी दिनांक 13/12/2017 पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने यात्रेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा देवस्थानतर्फे निर्मिती करण्यात आलेली आहे. यात्रा उत्सव ज्या जागेवर भरतो त्या जागेवरील 100 वर्षाचं झालेलं अतिक्रमण देखील यावेळेला शासनाच्या मदतीने काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे यात्रा उत्सव बसवताना जी अडचण होती ती निवारण झालेली आहे. यात्रा उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचा मुलीची छेडछाड किंवा त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने वातावरण यावर्षी राहणार नाही याची खात्री देवस्थानला आहे. त्याचप्रमाणे महापूजा दिनांक 13/12/2017 रोजी पहाटे 4 वाजता विद्यमान तहसीलदार व देवस्थान अध्यक्ष नगराध्यक्ष सहपत्नी पूजा होत असते. ही परंपरा गेल्या कैक वर्षापासून चालू आहे. त्याचप्रमाणे दुपारून यशवंतराव महाराजांचा रथ दुपारी 3 वाजता गावातल्या रथ मार्गावर फिरवण्यात येतो. रथ मार्गावरती देखील डागडुजी स्वच्छता करण्यात आलेली आहे. रथाचा देखील सजावट पूर्णपणे तयार झालेली आहे. रथ मिरवणुकीमध्ये प्रचंड जनसमुदाय जमतो, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, विशेषतः महिलांना या बाबतीत रथावर दर्शन घेताना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी देवस्थानाने घेतलेली आहे. रथावर आम्ही नेहमीप्रमाणे 4 कर्ती बसणार आहोत की जेणेकरून प्रसाद वाटप भाविकांनी दिलेले देणग्या त्या सुव्यवस्थित मंदिरापर्यंत पोहोचाव्यात याची दक्षता घेतली जाणार आहे. रथाच्या पुढे कुठल्याही प्रकारच्या महिलांना दर्शन करताना त्रास होऊ नये आणि अशा काही समाजकंटकांच्या गोष्टीवर नियंत्रण करण्याकरता आम्ही रथावर देखील यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत की जेणेकरून भाविकांच्या कृत्यांना त्या ठिकाणी आगाम म्हणजे लगाम लागेल आणि महिलांना त्रास होणार नाही याची देखील काळजी देवस्थानाने घेतलेली आहे. अन्नदानासाठी देखील तयारी पूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि हा यात्रा उत्सव प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा होईल अशी देवस्थानला अपेक्षा आहे. भाविकांनी देखील सहकार्य करावं आणि गावातल्या नागरिकांनी आपल्या गावाला छान आहे याचं भान ठेवून सहकार्य करावं अशी अपेक्षा देवस्थानच्या वतीने केलेली आहे. आणि मला खात्री आहे की सटाणेकर आमच्या इच्छेला मान देतील आणि हा यात्रा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने साजरा होईल अशी आपण सर्व मिळून अपेक्षा करूया. सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे भरधाव वेगाने 18 चाकी कंटेनर मालेगाव कडे जात असताना बस स्थानकाजवळ प्रकाश दळवी यांना चिरडल्याने ते जागीच मयत झाले.
लखमापूर बस स्थानकावर प्रकाश दळवी मोटरसायकलने जात असताना भरधाव वेगाने मालेगावकडे जाणाऱ्या 18 चाकी कंटेनरचा धक्का लागल्याने मोटरसायकल रस्त्याच्या कडेला पडून दळवी कंटेनरच्या चाकात सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. लखमापूर ब्राह्मण गावशेमळी हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, कारण तो पूर्णपणे मृत्यूचा सापळा झाला असून अनेक वेळा रस्त्यावरील खड्डे बुजण्याची मागणीही केली जात होती, मात्र त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. सटाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 साठी 2 उमेदवारांमध्ये मतदान झाले. सोमवारी सकाळी पालिका सभागृहात मतमोजणी होणार असून मतदानाप्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान शांततेत पार पडले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व इतर मित्रपक्षांच्या वतीने आशा रमेश भांबळे व भाजपा सटाणा शहर विकास आघाडीच्या वतीने नर्मदाबाई सोनवणे यांच्यात सरळ लढत होत आहे. शेतकी संघाच्या कार्यालयात एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. सकाळपासून मतदारांचा उत्साह चांगला होता. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी मतदानावर लक्ष ठेवून होते. पुन्हा एक नगराच्या ठळक घडामोडींवर. यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी. रथ मिरवणुकीत भक्तिगीत वाजवण्यास देवस्थान ट्रस्टची परवानगी. लखमापूरला 18 चाकी कंटेनर खाली सापडून प्रकाश दळवींचा जागीच मृत्यू. सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान. सोमवारी मतमोजणी. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6:30 वाजता.